तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. टीव्ही अरे वा रिपेअर झाला वाटतो. टीव्ही मरतय तिच्या. कोणता मिशावाला आहे? जोराने बोल, जोराने बोल. हा मेकॅनिक होता का? होता कुणाचा? आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं? आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं? काश्मीर. जा काश्मीरला जा. जा 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 काश्मीर. आणि दोन गाड्या भरून, दोन गाड्या म्हणजे आगीन गाड्या बरं का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची आणि रोप पण काश्मीरहून आणायची बरं का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का, नाहीतर तुम्हाला वाटेल. मग हिमालयातनं चार आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपातनी नाही टाकायचा तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी विचारा? कशासाठी? कशाला खरंच विचारते. रोपातनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे कि आपण काश्मीर मध्ये धावत. टकल्याला जाम लागलेली नुसती, काय करावं काय कळत नाही. घामट्या काढलं. लोकल संगे आता ऐका. पाळण पाळण किती वेळ अशी खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो दाढी. जा खुशाल झोपा डड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 
अंधार दाटला भवती किर 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 अंधार दाटला भवती दारूची चढली सुस्ती निवणाव 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 निद्रेत डोळे झोराती थकले गाडी वाटा का तुमची बॉडी दा खुशाल झोपा डॅडी दा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते.
बापूसाहेब बापूसाहेब झोपलेत वाटत बापूसाहेब 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 तुम्ही इकडे आहात हो मला वाटलं वरात पुस्तक आणले तुमची अरे वा बघू बघू आणि ते दुसरंही बघू नाही नाही ते मी मीनाक्षीसाठी आणलंय तुमचं म्हणणं पटलं मला मुलींनी सुद्धा योगा करायला पाहिजे ऐक ऐक मीनाक्षी विशेषतः पान 32 वरचा योगा वाचा नवीन योगा आलाय चिट्टी योगा बाय बाय त्या मुली कधी वेळेवर यायच्या नाही वेळेवर येतील त्या मुली कसल्या मिनी डार्लिंग तुझे हात एवढे राकट कसे बरीच काम करतेस वाटत मिनू 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 मिनोबा 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 बापरे म्हणजे तिचा बाप आला की काय अरे तू इथं कशाला तडमडतोयस तुझ्या समोर मी तिच्याशी कसं बोलायचं काय मला मालकानी बोलवलंय मग काय म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलो मर्फीला अरे 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 मी मर्फीला कसं सांभाळणार ते तुझं तू बघ मला माहित नाही अरे असं काय करतोस त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं तू काय बोल त्याला थोडंच कळणार आहे काही खरंच अरे पण मालक मालकाने बोलवलं मी काय करू ते पण मालक मालक त्या मालकाच्या अरे विलास तुम्हाला काय झालं हसायला आमचा सगळा प्रोग्राम बोंबलवलाच गप्प राहायचं मार देईन सांगून ठेवतो आले ललची नाही कुचू कुचू आता तुझी काकी येणार भेटायला मला कुचू कुचू हे जरा लक्ष द्या रे मरपी घाबरू नको जाऊ दे रे आता मात्र लग्नाचा विचार करायला पाहिजे खूप विचार करूया पण तुझ्या बापूजींच काय अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहिती त्यांना सांगितलं तू योगासनांचा अभ्यास सुरू केला असं सांगितलं आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं काय करायचं वेळ आल्यावर बघ तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे गं ते जाऊ दे रे ए तुला खरं सांगू माझे ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत ए तुझी नाही आहेत की लग्न झाल्यानंतर बायको ना माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकांना अगदी मुलासारखं जपावं असं जपावं तसं मी मर्फीला जपतो मर्फी 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 बापरे त्याला मी एकटा सोडून आलो चल काय जरी सांगशील की नाही मर्फी नक्की इथेच ठेवलं होतं का त्याला मर्फी 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 विलास मर्फी कुठे अरे मर्फीला कुठेतरी बागेत पळवलं यार पळवलं आणि तू काय करत होतास मी भलत्याच भांडगडीत अडकलो होतो काय नालायक माणूस आहेस रे लाज नाही म्हणत रे बसला असेल त्या मीनाक्षीच्या गळ्यात गळा घालून त्या पोरीच्या ना त्या पोराला विचारलं नाही रे त्याला व्यवस्थित बाबाकडे ठेवलं आणि मगच गेलो अरे काय मगच गेलो बोलत बसलाय चला का शोधायला पाहिजे रे चला बाबा एक लहान मूल पाहिलं का कोणाजवळ हो बागेत जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात मी कुठे पाहू मुलांना चल सरंग 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 आबो अरे 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 हे काय करते नाही तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघत होतो अहो तुमचं डोकं बिकं ठिकाणावर आहे की नाही ही मुलगी आहे माई बुवा आम्ही त्या बाळाला झाडाजवळ ठेवलं होतं कुणीतरी पळवलं पळवताना तुम्ही पाहिलं का तुमची भी कमाल आहे बुवा मुलाला सायकली सारखा झाडाला लावून ठेवला मला माहित भैयाजी किसी बच्चे को रोते हुए देखा अरे भाई मैं सिर्फ ग्राहक देखता हूँ बाकी कुछ दिखाई नहीं देता मुझे बर्फीला कोणी पळून गेलं असेल त्याचा वाटोळ होईल आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे ही बाबाकडे तरी कशाला ठेवायची असू दे त्याची एक आठवण म्हणून मर्फी गॉड इज ग्रेट मर्फी 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 भाई भाई तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही उपकार देवाचे मानावे मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात
पण तुम्ही नेमके इथे कसे काय आलात आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी आला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. भागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली. मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई तुमचे उपकार कसे म्हणाले तेच मला कळत नाहीये. बाई हे थोडे पैसे ठेवून द्या. नाही नाही मी तुमच्यावर उपकार म्हणून तुम्हाला देत नाहीये, फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय. बर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली तिची तुम्हाला कल्पना येणार बाई. नेहमी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होतं ते चांगलं माहिती आहे मला. पैसे नको आहेत मला. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.